नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्कर्ष जाधव यांनी सहभाग घेतला होता। त्याचा निकाल 2 दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला। यामध्ये उत्कर्ष जाधव यांनी नायब तहसीलदार या पदाला गवसणी घातली आहे। मूळची मंगळवेढा येथील असून ती लहानपणापासून कुंभोज येथे आजी आजोबा व मामाच्या सोबत शिक्षणासाठी राहत होती। प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कुंभोज येथे कन्या शाळेत झाले असून इंजिनिअरिंगचे शिक्षण जयसिंगपूर येथील एका कॉलेजमध्ये पूर्ण झाले आहे। त्यानंतर उत्कर्ष जाधव यांनी कोल्हापूर येथील एका अकॅडमीमध्ये शिक्षक म्हणून प्राथमिक स्वरूपात काम केले, परंतु स्पर्धा परीक्षेची आवड असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी तिने पुणे येथील एका खाजगी अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतले। अकॅडमीच्या 2 वर्षाच्या प्रवासात तिने विविध परीक्षांमध्ये सहभाग नोंदवून आपले नशीब आजमावले आहे व अखेर 2019 रोजी झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये तिला यश संपादन झाले। यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना उत्कर्ष जाधव म्हणाली, माझे हे यश आई वडील व मी भावाला अर्पण करत असून त्यांच्या सहकार्यामुळेच मी या पदापर्यंत पोहोचू शकले। मला कलेक्टर व्हायची इच्छा असून ती मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण करेन। कुंभोज ग्रामस्थांनी केलेल्या या सत्कारामुळे मी भारावून गेले असून माझा हा घरचा सत्कार आहे, तो माझ्या सतत लक्षात राहील, असेही ती म्हणाली। या निवडीसाठी उत्कर्ष जाधवचा सत्कार कुंभोज ग्रामस्थ तरुण मंडळे, विविध संस्थांचे पदाधिकारी व नातेवाईक यांच्याकडून कौतुक केले जात आहे। त्याचप्रमाणे कुंभोज येथील राजकीय, सामाजिक व संघटनांच्या माध्यमातून विविध कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या। यावेळी कुंडले महाराज, किरण माळी, विनोद शिंगे, सुभाष देवमोरे, सरपंच माधवी माळी, सुकुमार पाटील, जहांगीर हजरत, अभिजित जाधव, अमित साजनकर, रवी जाधव, अमोल कदम, राहुल पुजारी, सागर कांदेकर, सुशांत कुंभार, अल्ताप मुलानी, हरुण मुजावर, राजू माने, बाबासो माने, सद्गुरु शिवानंद महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी यासह कुटुंबातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या। कुंभोज समस्त ग्रामस्थ कुंभोज यांच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्या गावची भाची माननीय जाधव मॅडम यांची तहसीलदार नायबी आणि तसंच कुंभोज गावचे आमचे नात, त्यांचे मामा, त्यांची या ठिकाणी मामी, सर्व त्यांचे कुटुंबीय यांनी या ठिकाणी एक चांगलं काम करून दाखवलं आणि एक ग्रामीण भागातली मुलगी तहसीलदार पदापर्यंत जाते हे निश्चितच एक कौतुकाची बाब आहे। कुंभोज गाव मॅडम असं आहे की सर्व समाज घटकांचं कर्मवीर भावरावपाटलांची जन्मभूमी, सत्तू भोसलेची कर्मभूमी, या कर्मभूमीमध्ये तुम्ही या ठिकाणी येऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे, तर आम्हाला अभिमान आहे आणि या ठिकाणी निश्चितच आम्ही ग्रामपंचायत वतीने तुमचं या ठिकाणी अभिनंदन केलंय। तुमच्या पुढच्या सर्व्हिससाठी किंवा